त्यानंतर जरांगे पाटील काही बदल सुचवतील आणि त्यासाठीच ही अत्यंत महत्वाची भेट सरकारचं हे शिष्टमंडळ जरांगे पाटलांची घेणार आहे. कारण आतापर्यंत बऱ्याचदा ह्या शिष्टमंडळानं भेट घेतली, मात्र त्यावर अंतिम तोडगा निघाला नव्हता आणि म्हणूनच मुंबईच्या वेशीवर हा मोर्चा धडकलेला आहे. आणखी एक महत्वाची बातमी, आझाद मैदानात पोलिसांचा मात्र मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. एका बाजूला पोलिसांनी जरांगे पाटलांना नोटीस दिली होती, जरांगेंचा मोर्चा मात्र आझाद मैदानात धडकणार आहे आणि त्याचमुळे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नंदकिशोर गावडे माझे सहकारी आझाद मैदानातून जोडले गेलेत. नंदकिशोर, आझाद मैदानात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे? नक्कीच सुमेत, जर पाहायला गेलं तर आझाद मैदानात आझाद मैदान पोलिसांकडून जरांगे पाटलांना नोटीस देण्यात आलेली होती की तुम्ही आझाद मैदानात येऊ नका, कारण त्याची कॅपॅसिटी जी आहे ती 5,000 लोकांची आहे. मात्र हजारोंच्या संख्येनं जे मराठा बांधव आहेत ते या ठिकाणी येतील आणि सध्या जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने कूच करतील. त्या अगोदर 10 वाजता सरकारच्या शिष्टमंडळासोबत बैठकसुद्धा होईल. मात्र त्या अगोदर जर पाहायला गेलं तर पोलीससुद्धा अलर्ट मोडवरती आलेले आपल्याला पाहायला मिळतात. संपूर्ण आझाद मैदान आहे, त्याच्या बाहेर जर पाहायला गेलं तर सुमेत मोठ्या संख्येने जे पोलीस आहेत ते या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळतात. जे सिनियर आहेत, सिनियर अधिकारी आहेत, ते स्थानिक पोलिसांना मार्गदर्शन करतात की कसा जो बंदोबस्त असावा तो लागला गेला पाहिजे. खरं तर जरांगे पाटील यांच्याशी सरकारचं शिष्टमंडळ भेट घेईल, चर्चा होतील, GRच्या संदर्भात वेगवेगळे मुद्दे सुचवले जातील. मात्र जरी हे GR मान्य नसेल तर जरांगे पाटील हे मुंबईत येण्यावरती ठाम आहेत. त्यांनी त्या दृष्टिकोनातून आता मुंबई पोलीस जे आहेत ते सुद्धा अलर्ट मोडवरती आलेले आपल्याला पाहायला मिळतात. मात्र त्या अगोदर जर ही समोरची आपण दृश्य बघतोय की ही संपूर्ण आझाद मैदानातनी जरांगे पाटलांचा जो मोर्चा आहे तो आझाद मैदानात येईलच. मात्र त्या अगोदर काल रात्रीपासून जर पाहायला गेला तर महाराष्ट्रातून ठिकठिकाणाहून जिल्हा जिल्ह्या तालुका गाव खेड्यातून जे मराठा बांधव आहेत ते सध्या आझाद मैदानावरती आलेले आपल्याला पाहायला मिळतात. समोर जे शांतता, संयम, संघर्ष, मराठा आरक्षण आणि तोही उभी सुटूनच येणार आणि त्याशिवाय मी मुंबईतील या आझाद मैदानातून हलणार नाही अशा पद्धतीचा जो निर्धार आहे, अशा पद्धतीचा जो निश्चय हा संपूर्ण मराठा बांधव आहे ते करण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर या ठिकाणी ज्या सुई आहेत त्या करण्यात आलेल्या आहेत, ज्या स्टेज आहेत ते या ठिकाणी बांधण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळतात. आपल्यासोबत मराठा बांधव आहेत. आज 10 वाजता मनोज जरांगे पाटील यांनी सरकारच्या शिष्टमंडळाची भेट होते. जर GR निघाला तर भूमिका बदलण्याची सुद्धा शक्यता आहे. काय आत्ताची तुमची भूमिका काय? नाही GR निघून द्या, जरांगे साहेब जे बोलतील त्यांचा आदेश राहील. सरकारनं भूमिका घेतली असन, पण आज 7 महिन्यापासून काल झोपीचं सोंग घेतलं सरकारनं. आज 70 वर्षापासून हे आरक्षणासाठी गरीब लोक लढा चालू आहे मराठ्याचा, आणि शेतकऱ्याचा कपशीर भाव नाही. शेतकरी सुद्धा आज आम्ही कुंभी आहे, शेतकरी आहे. आज आमच्या कप सोयाबीनला भाव नाही, टमाट्याला भाव नाही, बटाट्याला भाव नाही. आम्ही आंदोलन हमेशा चालू. आणि संविधान आहे, हे संविधान मोडीत नाही काढलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ना हे आज आपल्या मतासुद्धा अधिकार केलेले आहे, ते बॅलेट पेपर झालं पाहिजे. अनेक मुद्दे नक्की जर पाहायला गेलं, आज प्रजासत्ताक दिन आहे सुमेधनी, त्या संदर्भात जर पाहायला गेलं तर पोलीस बंदोबस्त, पोलीस मुख्यालयात सुद्धा ध्वजारोहण केलं जात आहे. आणि त्यानंतर सुद्धा जर पाहायला गेलं तर आझाद मैदान ज्या परिसर आहेत या परिसरात अधिकची जी कुमक आहे ती पाठवण्यात, मात्र जर स्थानिक जे पोलीस स्टेशन आहे त्यामार्फत या ठिकाणी संपूर्ण बंदोबस्त आहे तो लावण्यात आलेला आहे. आणि जे मराठा आंदोलक आहे ते ठिकठिकाणाहून मिळेल ते वाहन, मिळेल ती ट्रेन घेऊन आता आझाद मैदानाकडे येत असलेले आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर डोक्यावरती सुद्धा टोपी आहे, एक मराठा लाख मराठा अशा पद्धतीची टोपी हातात, भगवा ध्वज घेऊन खरं तर हे संपूर्ण मराठी बांधव हे या आझाद मैदानात आलेले आपल्याला पाहायला मिळतात. मी जर पाहायला गेलं तर माझ्या कॅमेरामनला विनंती करेन की यांच्या राहण्यासाठी जी सोय आहे ही सध्या करण्यात आलेली आहे. आझाद मैदान परिसरात काही ठिकाणी असे टेंट उभार करण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळतात. स्टेजची बांधणी अजून देखील सुरू आहे. मनोज जरांगे पाटील, मी ज्या स्टेजवरती उभा आहे, मी ज्या स्टेजवरती उभा आहे या ठिकाणी मनोज जरांगे पाटील संपूर्ण मराठा आंदोलकांना, मराठी कार्यकर्त्यांना संबोधित करतील, मार्गदर्शन करतील. मात्र त्या अगोदर जर पाहायला गेलं तर हा संपूर्ण परिसर, जर जरांगे पाटील मुंबईत आले तर संपूर्ण परिसर हा भगवामय होण्याची शक्यता आहे, भगवामय होईल. आणि त्या संदर्भात जर पाहायला गेलं तर कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलीस सतर्क आहेत. आणि सध्याचे दृश्य जर पाहायला गेले तर गाव खेड्यातून मराठा आंदोलक जे आहेत ते या संपूर्ण परिसरात आलेले आपल्याला पाहायला मिळतात. वेगवेगळे आरोग्य विषयक सुविधा असू दे किंवा इतर ज्या सोयी सुविधा आहेत त्या सध्या तयार करण्यात आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. सुबोध, नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी नंदकिशोर.
तर जरांगे पाटील यांचा मोर्चा मुंबईत धडकणार आहे आणि तत्पूर्वी एपीएमसी बाजारामध्ये मनोज जरांगे पाटील हे मराठा सगळ्या बांधवांशी संवाद साधणार आहेत. आपण ही थेट दृश्य बघतोय एपीएमसी बाजारातली आहेत जिथे मनोज जरांगे पाटील यांची सभा होणार आहे. त्या सभास्थळाची ही सगळी दृश्य आपण बघतोय. जरांगेंचं भगवं वादळ मुंबईच्या वेशीवर पोहोचलेलं आहे आणि काही वेळातच त्यांची एक सभा पार पडेल. त्यानंतर तिथेच एक शिष्टमंडळासोबतची त्यांची बैठक पार पडेल आणि ही बैठक झाल्यानंतर जरांगे पाटील अंतिम तोडगा निघेल न निघेल तरी देखील ते मुंबईवर जाण्यावर ठाम आहेत. निर्धार त्यांनी केलेला आहे मुंबईमध्ये जाणारच आणि त्याच संदर्भात आपण बघतोय त्यांची एक सभा देखील पार पडणार आणि या सभेदरम्यान ते मराठा समाजाच्या बांधवांना नेमकं काय संबोधित करतात ते देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल. रणजित जाधव माझे सहकारी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. नेमकं रणजित आपण बघतोय मोठ्या प्रमाणावर सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. थोड्याच वेळात सभा सुरू होईल. सुमित मनोज जरांगे पाटील जे आहेत ते पहाटेच्या सुमारास जे आहे ते या ठिकाणी वाशीमध्ये दाखल झाले. त्यानंतर जे आहेत आपण पाहू शकतो की असंख्य मराठा बांधव जे आहेत ते आता नवी मुंबईच्या वाशीच्या त्या एपीएमसी मार्केटचा भाग असेल किंवा या चौकामध्ये आपण पाहू शकतो की टॉप अँगलनी कशा प्रकारे मराठा बांधव जे आहेत ते या ठिकाणी जमण्यास सुरुवात झाली आहे. काही वेळानंतर जे आहे ते मनोज जरांगे पाटील याच स्टेजवरून जे आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या जवळून जे आहे ते आता मराठा समाजाला आहे ते संबोधित करतील. पुढचा जो निर्णय आहे तो निर्णय या ठिकाणी आपला जाहीर करतील. काही वेळात जे आहे ते या ठिकाणी राज्य सरकारचं शिष्टमंडळ जे आहे ते देखील या ठिकाणी मनोज जरांगे यांच्याशी चर्चा करण्याची शक्यता आहे. ती चर्चा झाल्यानंतर जे आहे ते मनोज जरांगे याच चौकामधून जे आहे संपूर्ण सभेला जे आहे ते संबोधित करणार आहे. मुंबईत दाखल झाल्यानंतर पोलिसांनी जी आहे ती परवानगी आझाद मैदानामध्ये जी आहे ती नाकारली होती. त्याच पार्श्वभूमीवर आपण पाहू शकतो की ही शेवटची सभा जी आहे ती आता मुंबईच्या वेशीवर या ठिकाणी होताना आपल्याला एकूणच पाहायला मिळणार आहेत. नक्की या ज्या ही जी सभा आहे या सभेमध्ये काय नक्की संबोधित करतील काय नक्की पुढची भूमिका घेतील आता हेच पाहणं या ठिकाणी महत्त्वाचं ठरणार आहे. तत्पूर्वी आपण पाहिलं तर संपूर्ण मुंबईभर जे आहे ते आता भगवं वादळ जे आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. जिथं पाहिल तिथं फक्त भगव्या च्या भगवा झेंडा जे आहे ते लावलेल्या गाड्या आपल्याला या ठिकाणी एकूणच पाहायला मिळतात. सुमित नक्कीच नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी रणजित.